तर मित्रांनो पुन्हा एका या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मागच्या वेळेसारखेच अतिशय महत्त्वाचे जी की प्रश्न कवर केलेले आहेत जे आपल्याला महाराष्ट्रातील ए टू झड परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील त्यामुळे या व्हिडिओला स्वरूपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे आणि हो या व्हिडिओला आताच्या आताच लगेच एक लाईक करून घ्यायचा आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करून घ्यायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे की सावरपाडा एक्सप्रेस असे खालीलपैकी कोणासं म्हटले जात असते सावरपाडा एक्सप्रेस असे खालीलपैकी कोणासं म्हटले जात असते तर या ठिकाणी मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून जरूर सांगायचं आहे कारण पहिला प्रश्न मी आपल्या सर्वांवर सोडत आहे कॉमेंट करून आपल्याला त्याचं उत्तर नक्कीच द्यायचं आहे तर पुढचा प्रश्न कविता राऊत ह्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत कविता राऊत ह्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो धावपट्टू या क्षेत्राशी संबंधित कविता राऊत ही व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली डॉक्टर महिला खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्रातील पहिली डॉक्टर महिला खालीलपैकी कोणती एक आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिली मित्रांनो आनंदीबाई जोशी ही महिला महाराष्ट्रातील सर्वात पहिली एक डॉक्टर महिला बनलेली आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी कर्नामा मल्लेश्वरी ही खेळाडू खालीलपैकी कशाशी संबंधित आहे कर्नामा मल्लेश्वरी ही खेळाडू खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वेटलिफ्टिंगशी संबंधित कर्नामा मल्लेश्वरी ही एक व्यक्ती बनलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील महाराष्ट्रामध्ये यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने चुनखडीचे साठे हे स्थित झालेले आहेत पुढचा प्रश्न कोल्हापूर येथे गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणी स्थापन केलेली होती कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये किंवा या ठिकाणी गुळाची बाजारपेठ कोणी स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य हरी मित्रांनो शाहू महाराज यांनी कोल्हापूर येथे गुळाची बाजारपेठ ही स्थापन केलेली आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो सा शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी गुळाची बाजारपेठ को कोल्हापूर या ठिकाणी स्थापन केली होती शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी गुळाची बाजारपेठ कोल्हापूर येथे स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अठराशे पंच्याण्णव या वर्षी या साली शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे गुळाची बाजारपेठ ही स्थापन केलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे भारतातील सर्वात पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न कर्नाळा हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते कर्नाळा हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी दोन योग्य राहील आपल्यासमोर कर्नाळा हे ठिकाण महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न सध्या भारतीय संघराज्यात एकूण किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे सध्या भारतीय संघराज्यामध्ये एकूण किती घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील सध्या अठ्ठावीस घटक राज्य व सात केंद्रशासित प्रदेशांचा समावेश झालेला आहे तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे या ठिकाणी सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी दोन योग्य राहील एस दार ही व्यक्ती या ठिकाणी पहिल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमली गेली होती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यामध्ये सामील झाला होता ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यामध्ये सामील झाला होता तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो विदर्भ हा विभाग महाराष्ट्रामध्ये काही अटी घालून हा सामील करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मित झालेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मित झालेले पहिले राज्य कोणते बनले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो या ठिकाणी भाषिक आधारित पहिले हे आंध्र प्रदेश एक राज्य निर्मित झालेले होते प्रश्न या ठिकाणी नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात राज्यस्तरावर नियोजन मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मुख्यमंत्री ही व्यक्ती राज्यस्तरावर नियोजन मंडळाचे एक अध्यक्ष व्यक्ती असते पुढचा प्रश्न अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले भारतातील एकमेव राज्य कोणते आहे अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले भारतातील एक राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो महाराष्ट्र हे राज्य भारतातील पहिले अभयारण्याची संख्या जास्त व क्षेत्रफळ जास्त असलेले एक राज्य बनलेले आहे पुढचा प्रश्न देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केलेला आहे देशातील घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो पुणे या महानगरपालिकेने देशातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प हा सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न आंजीर पिकाचे उत्पन्न सर्वात जास्त प्रमाणामध्ये कोठे घेतले जात असते आंजीर या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी घेतले जात असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील राजेवाडी या ठिकाणी आंजीर पिकाचे उत्पन्न हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये घेतले जात असते पुढचा प्रश्न जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या स्थळाचा समावेश झालेला आहे जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या स्थळाचा समावेश झाला आहे ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी दोन्ही म्हणजे अजिंठा आणि वेरूळ या दोन स्थानाचा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता आहे भारतामध्ये द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित व्यवसाय खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो ठिकाणी साखर उद्योग हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित एक मोठा उद्योग बनलेला आहे पुढचा प्रश्न मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिलेले आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित असलेले एक पुस्तक लिहिलेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी ट्रान्झिट लाईन पद्धत ही कोणत्या प्राण्याच्या मोजणीसाठी वापरली जात असते ट्रान्झिट लाईन ही पद्धत कोणत्या प्राण्याच्या मोजणीसाठी वापरली जात असते ऑप्शन क्रमांक तीन वगैरे मित्रांनो ट्रान्झिट लाईन ही पद्धत वाघ या प्राण्याच्या मोजणीसाठी वापरण्यात येणारी एक पद्धत बनलेली आहे पुढचा प्रश्न जागतिक प्राणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो जागतिक प्राणी दिवस कोणत्या दिवशी हा साजरा केला जात असतो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी चार ऑक्टोबर या दिवशी जागतिक प्राणी दिवस हा साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी ॲमेझॉन ही प्रसिद्ध कंपनी कोणत्या वर्षी स्थापन झाली होती ॲमेझॉन ही सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कंपनी खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाली होती ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहिले ठिका या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी ॲमेझॉन ही प्रसिद्ध आणि एकमेव मोठी कंपनी असलेली स्थापन करण्यात आली होती पुढचा प्रश्न दूर आ, सुदर्शन पटनायक हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत सुदर्शन पटनायक हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी एक योग्य राहील ओडिसा या राज्यातील सुदर्शन पटनायक हे एक प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी भिल्ल व पवार पावरा या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत असतात भिल्ल व पावरा ह्या दोन आदिवासी जमाती प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये भिल्ल व पावरा ह्या दोन आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळत असतात पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्याचा व्यवसाय आदिवासी लोक करत असतात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्याचा व्यवसाय आदिवासी लोक करत असतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्याचा व्यवसाय हे आदिवासी लोक करत असतात पुढचा प्रश्न एखादी जात आरक्षणाच्या यादीतून वगळण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ते सांगायचं आहे एखादी जात आरक्षणाच्या यादीतून वगळण्याचा अधिकार भारतामध्ये कोणाला देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील राष्ट्रपती यांच्याकडे भारतामध्ये एखादी जात आरक्षणाच्या यादीमधून वगळण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न एखादी जात आरक्षणाच्या यादीतून वगळण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मिळालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे एखादी जात आरक्षणाच्या यादीतून वगळण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना कोणत्या घटना दुरुस्तीनुसार प्राप्त झालेला आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहिले या ठिकाणी एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपती यांना एखादी जात आरक्षणाच्या यादीतून वगळण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न जागतिक इंटरनेट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो जागतिक इंटरनेट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ऑप्शन क्रमांक चार अग्रले मित्रांनो अठ्ठावीस ऑक्टोबर या दिवशी जागतिक इंटरनेट हा दिवस हा साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या शहराला दूध पंढरी म्हणून ओळखले जात असते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराला दूध पंढरी या नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक तीन उग्राही मित्रांनो महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याला किंवा ठिकाणाला किंवा शहराला या ठिकाणी दूध पंढरी या नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधक लस कोणत्या देशात देण्यात आली होती जगातील सर्वात पहिली मलेरिया प्रतिबंधक लस कोणत्या देशामध्ये देण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एक राहील मलावी या देशामध्ये जगामध्ये सर्वात पहिले मलेरिया प्रतिबंधक लस ही देण्यात आलेली होती पुढचा प्रश्न या ठिकाणी हिंदू युवा वाहिनी ही संघटना कोणाशी संबंधित आहे हिंदू युवा वाहिनी ही संघटना खालीलपैकी कोणाशी संबंधित संघटना आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील हिंदू युवा वाहिनी ही संघटना योगी आदित्यनाथ यांशी संबंधित एक संघटना आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी कडकनाथ ही खालीलपैकी कोणत्या एका प्राण्याची जात आहे कडकनाथ ही खालीलपैकी कोणत्या एका प्राण्याची जात आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो कडकनाथ ही कोंबडी याची एक प्रमुख जात बनलेली आहे पुढचा प्रश्न कडकनाथ ही कोंबडीची जात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळत असते कडकनाथ ही कोंबडीची जात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील मध्य प्रदेश या राज्यामध्ये कडकनाथ ही कोंबडीची जात प्रामुख्याने आढळत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी इलॉन मस्क किती लोकांना मंगळ ग्रहावर राहण्यास पाठवणार आहेत ते सांगायचं आहे इलॉन मस्क किती लोकांना मंगळ ग्रहावर ला राहण्यास पाठवणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन उग्रल मित्रांनो इलॉन मस्के एकूण पन्नास लाख लोकांना मंगळ ग्रहावर राहण्यास पाठवणार आहेत पुढचा प्रश्न कोणत्या वर्षापर्यंत पन्नास लाख लोकांना इलॉन मस्के मंगळ ग्रहावर पाठवणार आहेत या ठिकाणी कोणत्या वर्षीपर्यंत पन्नास लाख लोकांना इलॉन मस्क हे मंगळ ग्रहावर राहण्यास पाठवणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन उगिरले मित्रांनो दोन हजार पन्नास या वर्षापर्यंत इलॉन मस्क हे पन्नास लाख लोकांना मंगळ ग्रहावर राहण्यास पाठवणार आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली नेमकी मला या ठिकाणी गॅरंटी आहे की आपल्याला आजची व्हिडिओ नक्कीच आवडलेली आहे रोजच्यासारखी आजची ही व्हिडिओ अतिशय क्वालिटीपूर्ण प्रश्नासोबत होती त्यामुळे मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांसाठी ही व्हिडिओ खूप महत्त्वाची झालेली आहे त्यामुळे तुम्ही जिद्दी मेहनती असाल तर एक लाईक जरूर करा आणि पहिली वेळेस आपण या चॅनलवर विजिट केला असाल आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब आताच्या आताच लगेच करून घ्या तर मिळतोय का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये